fill द the blanks cover केले ओके नेक्स्ट पेज वर हेडिंग द्या ट्रू एंड फॉल्स क्वेश्चंस पेपर रिलेटेड मोस्ट एम पी ओके क्वेश्चंस पेपर मध्ये ट्रू एंड फॉल्स एंड फिल इन द ब्लँक्स कवर करताना त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पहिला क्वेश्चन व्यवस्थित नोट डाऊन करा आणि मग त्याचा आंसर लिहा बरेचशी मुले काय करतात डायरेक्ट आंसर लितात सो डायरेक्ट आंसर मध्ये तुमचं कदाचित त्यामध्ये पार्ट चुकही शकतो नंबरिंग मध्ये ओके okay? सो so, सुरुवातीला क्वेश्चन व्यवस्थित लिहा आणि क्वेश्चन लिहिल्यानंतर त्याच्या पुढे आन्सर लिहा इथे लक्षात हा तर चला आपण आधी फिल इन द केली आता ट्रू अँड फॉल्स पण कव्हर करणार आहोत जिथे मार्क्स रिलेटेड क्वेश्चन्स या फाय मार्क्स रिलेटेड क्वेश्चन्स तुमचे त्या ठिकाणी कव्हर होतील ओके okay? चलो ट्रू अँड फॉल्स अकाउंट सेकंड क्वेश्चन पेपर जीडीसीए फर्स्ट क्वेश्चन ट्रू अँड फॉल्सचा गुडविल इज इनटेंजेबल टेंजेबल ऑफ द बिझनेस गुडविल इज इनटेंजेबल ऍसेट ऑफ द बिझनेस ट्रू या फॉल्स ट्रू हाच क्वेश्चन कदाचित तुम्हाला फिरून विचारतील गुडविल इज अ गुडविल इज अ टेंजेबल ऍसेट ऑफ द बिझनेस टेंजेबल इट इज फॉल्स असणार बट इथे क्वेश्चन काय विचारलाय गुडविल इज अ इन गुडविल काय आहे इनटेनजिबल आहे एक पार्ट लक्षात घ्या काय आहे गुडविल इन आहे ओके इथे तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन कसा विचारतील गुडविल इज अ रियल अकाउंट गुडविल इज अ रियल अकाउंट सो इट इज काय असेल ट्रू ओके मग आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला गुडविल इज अ इनटेंजिबल ऍसेट ऑफ द बिझनेस आन्सर काय आहे True. Chala first, chala second. Gya yeah. trial balance. Trial balance is a list of is a list of debit and credit. Debit and credit balance of all accounts. Balance of all accounts. True or yeah, false? True. Okay. Very good. ट्रायल बॅलन्स इज अ लिस्टेड ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल अकाउंट इट इज अ ट्रू क्लिअर थर्ड कॅश अकाउंट कॅश शो डेबिट बॅलन्स ऑल्वेज शो इन डेबिट बॅलन्स आन्सर काय असेल याच आन्सर काय असेल ट्रू ओके चलो फोर्थ नंबर Machinery accounts is a nominal account. Machinery account is a nominal account. Machinery nominal accounts are. So accounting 10 rules: personal account, real account, and nominal account. Okay. So real account part as the machinery. Okay. Tangible asset, intangible asset. Part clear. So tangible asset are machinery, not intangible asset. Point clear. So then. Machinery accounts is a nominal account. Questions so answer kaya False. Okay. Cholo, five number. Profit and loss account. Profit and loss account show the gross profit. Correct ahega. True and false. Made? profit and loss account show the gross profit. मग काय शो करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इट इज अ नेट प्रॉफिट मग आन्सर काय असेल फॉल्स असेल काय असेल फॉल्स असेल कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण कशासाठी प्रिपेअर करतो इट इज अ फाइंड आउट नेट प्रॉफिट ओके अँड ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणतं अकाउंट प्रिपेअर करतो इट इज अ ट्रेडिंग अकाउंट पॉईंट क्लिअर मग इथे तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन फिरून विचारतील ट्रेडिंग अकाउंट शो द ग्रॉस प्रॉफिट आर काय असेल ट्रू असेल पॉइंट क्लिअर बट आता इथे काय विचारलं होतं त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शो द ग्रॉस प्रॉफिट इट इज अन्सर रॉंग काय असणार आहे फॉल्स ओके चलो सिक्स नंबर शेअर होल्डर शेअर होल्डर म्हणजे भागदर शेअर होल्डर आर द ओनर्स ऑफ द कंपनी इट इज अन्सर करेक्ट ओके ट्रू चलो सेव्हन नंबर क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यूड ऍट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विचार इज लेस इज करेक्ट ट्रू ओके चलो एट नंबर ट्रेडिंग अकाउंट प्रीपे टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट बघा आलं पुन्हा त्या ठिकाणी याच आन्सर काय असणार आहे ट्रू अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला फिल इन ट्रू स्टुन फॉल्स मध्ये विचारतात पॉइंट क्लिअर चलो पुढे सेकंड नाईन नंबर द स्कोप ऑफ सोशल बॅलन्स शीट लिमिटेड इट इज अन्सर फॉल्स चलो द डेप्रिसिएशन इनक्रीज द कॉस्ट ऑफ ऍसेट आन्सर इज फॉल्स पुढे घ्या डेज ऑफ ग्रेस आर नॉट अलाउड फॉर द अकोमेडेशन बिल्स आंसर काय असेल याच फॉल्स ओके चलो इलेवन पर्यंत व्यवस्थित क्लियर झाले पॉइंट चलो पुढे बघूया आपण आता व्यवस्थित नोट डाउन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या ओके okay? जमताय ना हा चला पुढे गया a separate register should not be maintained for each investment. it is answer false. current all investment are register part of the company. okay? so answer is false. Okay. second question. receipt and payment account. receipt and payment accounts. शो द अमाऊंट शो द अमाऊंट ऑफ प्रॉफिट अर्न ऑफ प्रॉफिट अर्न और लॉस सफर तर काय असणार त्याच आन्सर फॉल्स ओके चला इथपर्यंत क्लिअर चैरिटेबल ट्रस्ट चैरिटेबल ट्रस्ट जनरली प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट इट इज अ करेक्ट आंसर ट्रू ओके चलो पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ सोसायटी शुड बी प्रिपेअर एन फॉर्म मध्ये म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये प्रिपेअर केलं जातं तर एन मध्ये याचा आन्सर काय असणार आहे इट इज अ ट्रू ओके आंसर इज ट्रू देन सेकंड क्वेश्चन्स डोनेशन टू स्कॉलरशिप डोनेशन टू स्कॉलरशिप फंड इज अपिटल एक्सपेन्डिचर आंसर का ट्रू ओकेज रियल अकाउंट कैपिटल अकाउंट इज रियल अकाउंट कैपिटल अकाउंट का इट इज अ पर्सनल अकाउंट पॉइंट क्लियर बट इथे आन क्वेश्चन्समध्ये आम्हाला काय दिलं आहे कॅपिटल इज अ रियल अकाउंट मानसर काय असेल ट्रो या फॉल्स टू आंसर फॉल्स ओके काय आहे आन्सर फॉल्स कारण कॅपिटल काय आहे रियल अकाउंट आहे का पर्सनल अकाउंट आहे का नॉमिनल अकाउंट आहे कॅपिटल काय असणार आहे तुमचं पर्सनल अकाउंट बट इथे तुम्हाला रिअल दिलेलं आहे त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही ओके चला पुढे घ्या दे आर थ्री मेथड ऑफ ब्रांच अकाउंट दे आर थ्री मेथड ऑफ ब्रांच अकाउंट आता हाच क्वेश्चन तुम्हाला कधी कधी टू आहे ओके इट इज आन्सर आणि जर इथे तुम्हाला दे आर टू मेथड आलं असेल तर आन्सर काय असणार फॉल्स असणार पॉइंट इकडे व्यवस्थित लक्ष द्या घाई गडबड करू नका तुम्हाला कन्फ्युज तिथेच करतात ते पुढे घ्या द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट आन्सर इज करेक्ट ओके ट्रू अँड लास्ट क्वेश्चन कॅश अकाउंट ऑल्वेज शो इन क्रेडिट बॅलन्स बघा इथेच आपण एक आता कॅशमध्ये कुठेतरी पाहिलं होतं ना कॅश अकाउंट ऑलवेज शो इन डेबिट बॅलन्स म्हटलंय बट आता इथे क्वेश्चन मध्ये काय आलंय की कॅश अकाउंट ऑलवेज शो इन क्रेडिट बॅलन्स म्हटलंय इट इज अन्सर रॉंग कॅश बॅलन्स कुठे शो होतो डेबिटला बट तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी क्रेडिट देतील ओके आन्सर काय असेल लास्टचं कॅश अकाउंट ऑलवेज शो इन क्रेडिट बॅलन्स आन्सर इज फॉल्स पॉइंट क्लिअर इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ट्वेंटी क्वेश्चन्स ट्रू अँड फॉल्स ओके फायनल अकाउंट रिलेटेड मोस्ट ऑफ द इम्पॉर्टन्स क्वेश्चन ओके Final accounts related most important question. Trading accounts prepared the find out gross profit. It is a final account topic. Then, after profit and loss account, show the gross profit. It is a final account topic. Then, trial balance final account topic. Machinery. फायनल अकाउंट रिलेटेड टॉपिक रिलेटेड तुम्हाला ट्रू अँड फॉल्समध्ये अँड फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन्स हे कंपल्सरी येतात इथपर्यंत पॉईंट व्यवस्थित क्लिअर ठीक आहे व्यवस्थित लिहिता येईल ट्रू अँड फॉल्स फिल इन द ब्लँक्स ऑनलाईन सेक्शनच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना आपल्या ॲप सिस्टीमवरती सगळे अकाउंटिंग लेक्चर्स दिलेले आहेत एकदा व्यवस्थित अभ्यास ओके सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट धन्यवाद